धर्मवीर 2 हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच चर्चेमध्ये राहील. सगळ्यांना माहिती आहे की हा चित्रपट आनंद दिघे यांच्यावर बनला आहे. धर्मवीर 2 मध्ये त्यांची हिंदुत्वाची गोष्ट दाखवली. या चित्रपटामध्ये आनंद दिघे यांचे ठाण्यात आणि राज्यातले काही गाजलेले प्रसंग दाखवले आहेत. पण ह्या चित्रपटामध्ये 4 असे प्रसंग दाखवले आहे ज्याने महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकलं. ते 4 प्रसंग कोणते आहेत चला पाहूयात. पहिला प्रसंग आहे अयोध्यातल्या कारसेवेचा. चित्रपटामध्ये हा पूर्ण प्रसंग दाखवला नाहीये, पण कारसेवा झालीये आणि त्याचा सगळेजण मिळून नाचत गाचत आनंदात साजरा करत आहे हे दिसत. 1988 मध्ये आनंद दिघे यांनी अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर उभारणीसाठी चांदीची वीट पाठवली होती. हा प्रसंग त्यावेळेसच्या राम जन्मभूमी आंदोलनाशी संबंधित आहे, ज्यात राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातून कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी नेते एकत्र आले होते. 1988 मध्ये त्यांनी चांदीची वीट अयोध्याला पाठवली. ती पूर्ण भारतातून पाठवलेली पहिली चांदीची वीट होती, जी त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणी आणि राम मंदिराच्या चळवळीला योगदान देते. ही चांदीची वीट लोकसहभागातून पाठवली गेली होती. ठाण्यातील प्रत्येक घरातून एक एक चांदीची वस्तू दिली गेली आणि तब्बल काही दिवसातच 1.25 किलो चांदी जमा झाली. त्या चांदीला वितळवून त्याला विटेचा आकार दिला आणि त्यावर जय श्रीराम असं लिहिलं. त्यानंतरचा दुसरा प्रसंग दाखवला आहे तो म्हणजे मलंगगडाबद्दलचा. हाजी अब्दुल रहमान यांची कबर मलंगगडावर आहे असं मुसलमानांचं म्हणणं होतं आणि गोरखनाथ पंत यांना मानणाऱ्या हिंदू समाजात चित्रनाथ पंत यांची समाधी तिकडे आहे असं म्हणणं हिंदू समाजाचं होतं आणि यावरूनच 80 च्या दशकामध्ये वाद होता. मुस्लिम समाज हाजी मलंग म्हणून मलंगगडाला ओळखायचा आणि त्यावेळेस 80 च्या दशकात पहिल्यांदाच मुसलमान समाज हाजी मलंग म्हणून मलंगगडाला ओळखायचा आणि त्यावेळेस 80 च्या दशकामध्ये पहिल्यांदाच शिवसेना यांनी हा मुद्दा धरून ठेवला आणि हाजी मलंग नाही तर चित्रनाथ पंत यांची समाधी असलेला हा गड श्री मलंग म्हणून ओळखला जायला पाहिजे असा ठरव. आनंद दिघे यांनी आंदोलन करून सर्व हिंदू समाजाला एकत्रित आणले आणि ही त्यांची मागणी त्यांनी धरून ठेवली आणि तेव्हापासूनच त्यांना धर्मवीर असं नाव मिळालं. पुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार गडावर हिंदू प्रथा सुरू करण्यात आली. यात आनंद दिघे यांचा मोठा वाटा ठरला. पुढे तिसरा प्रसंग आहे गणेश उत्सवात सावरकरांच्या देखावा केला गेल्यामुळे त्यागी नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्यासोबत शिवसैनिकांचा संघर्ष झाला त्याबद्दलचा. त्या काळामध्ये हा किस्सा बराच गाजला होता. तो किस्सा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला. पोलीस कमिशनर त्यागी यांनी सावरकरांवर केलेला देखावा काढायला लावतात आणि त्यानंतर त्यांचा संघर्ष होतो तो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत. चौथा प्रसंग आहे तो म्हणजे भिवंडीमधून साखरेचं पोतं आणण्याचा. ठाण्यात दिवाळीसारख्या सणामध्ये साखरेची टंचाई होते. लोकांना घरात गोडधोड करायला पण साखर नसते. काही गोदामांनी साखर पुरवठा केला असतो आणि अशातच एका गोदामामध्ये शिवसैनिक शिरतात आणि पोती घेऊन येतात असा काहीसा सीन हा चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे. असं म्हणतात की त्यावेळेस ही जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांना दिली होती आणि त्यावेळेस त्यांनी ती जबाबदारी पार पाडली आणि आनंद दिघे यांचे मन जिंकले. चित्रपटामध्ये हा सीन थोडासा वेगळा दाखवला गेलेला आहे, पण असं म्हणतात की याच नंतर आनंद दिघेचे एकनाथ शिंदे हे खास बनले. पुढे धर्मवीर 2 मध्ये पण दोघांच्या नात्याचे अनेक प्रसंग दाखवण्यात आलेले आहे. धर्मवीर 2 या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर, रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका व विना इंजेक्शन, मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज, लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात, काचबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर, CTR कंपनी जवळ विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8881731100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन. पहले तो सही पानी पीना.
माणिकचंद ऑक्सिरिच प्राउडली इंडियन.